यंदा महाराष्ट्र केसरीचा आखाडा साताऱ्यात रंगतोय. आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवणाऱ्या मल्लाला चांदीची गदा दिली जाते. यंदाची गदा माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या पुण्यातील घरातून सातारला रवाना होती आहे. 1983 पासून अशोक मोहोळ यांनी स्वतःच्या खर्चानं ही चांदीची गदा तयार करून महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी देत आहेत. कुस्ती खेळासाठी भरविली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही मानाची स्पर्धा आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धे 1961 साली सुरुवात झाली. सुरुवातीला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ही गदा मल्ल विजेत्याला देत असत. पण कुस्ती क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ त्यांचाच मुलगा अशोक मोहोळ यांनी ही गदा देण्याची परंपरा सुरू केली. या गदेची लांबी साधारण 27 ते 30 इंच असते तर व्यास 9 ते 10 इंच इतका असतो. महाराष्ट्र केसरी स्पर्धा जेतेपद पटकावणाऱ्या पहिलवानाला ही गदा उंचविण्याचा मान मिळतो. या गदेचं वजन तब्बल 10 ते 12 किलो असतं. ही गदा सागवानी लाकडापासून तयार केली जाते. त्यावर कोरीव काम करून गदेवर चांदीच्या पत्र्याचं कोटिंग केलं जातं. एका बाजूला हनुमानाची प्रतिकृती, दुसऱ्या बाजूला मामासाहेब मोहोळ यांचा फोटो लावला आहे. ही गदा आम्ही गेले 38 वर्ष कैलासवासी मामासाहेबांच्या नावाने देत असतो. कारण महाराष्ट्र केसरी हे स्पर्धा त्यांची काळ सुरू केली त्यांनी, आणि त्यावेळेला देशात पहिली अशी संघटना उभी झाली की पहलवानांना नियमामध्ये बसवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले. आज त्याला चांगलं फळ येत आहे आणि प्रत्येक ठिकाणी पहलवान तयार होत आहेत आणि तिथले पहलवान देखील नवीन नवीन तालमी तयार करून तिथे आपले पहलवान तयार करत आहेत अशी परिस्थिती आहे. आणि आता अध्यक्ष म्हणून पवारसाहेब काम करतात आणि अशा पद्धतीने क्रिकेटमध्ये त्याने एक वेगळं वलय निर्माण केलं होतं, त्या पद्धतीने ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये देखील ते प्रयत्न करतात की आपले पहलवान चांगले झाले पाहिजेत. म्हणजे मामासाहेबांनंतर पवारसाहेब जो प्रयत्न करतात त्याला आपण दाद दिली पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः सातारमध्ये जे कुस्त्या होत आहेत ते त्या भागामध्ये पूर्वी पहलवान सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, या ठिकाणीच पहलवान महाराष्ट्रातले कुठल्याही कानाकोपऱ्यातले तिथे शिकायला जात होते. परंतु आता सर्व ठिकाणी संघटना तयार झाल्या, तालमी तयार झाल्या आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी विशेषतः इथे मोहोळ संकुल आहे, इथे पवार आहेत आणि ह्या म्हणजे काका पवारने देखील सुरू केलेले आहे, अशा ठिकाणी पहलवान तयार होण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि हे चांगली गोष्ट आहे की नवीन नवीन पहलवान त्याच्यामुळे तयार होत आहेत आणि त्यांना महाराष्ट्र शासनातर्फे खुराक देखील मिळेल.